या ठिकाणी आपण पाहूया आम्ही आमचं घेतलं आम्ही आम्ही ते पाहूया त्यांनी या ठिकाणी कशा आपण काय झाले नमस्कार मला आणि माझ्या असंख्य या कार्यकर्त्यांना माझी अशी विनंती आहे त्याच्या लोकांना स्थानिक लोकांना त्याचा आम्ही तुम्हाला बघून त्याचा आम्हाला बघून गणपती जी पिढी आहे त्यांनी असं पुढे यावं आणि हा गणपती उत्सव असा साजरा करावा ही आमची अलीकडे मंडळाचं माझी नीतीस मी जवळजवळ 15 ते 20 दरम्यान मी सारखे दिसत होतो त्यानंतर आता थोडं वेळ झालेलं आहे मला असं वाटतं की आय आहो आणि हे सगळं आहे मी जोरदार या ठिकाणी बघा साहेब त्यांनी सुद्धा सांगितलंय की हे जे कार्य आहे हे असंच पद्धतीने पुढे चालत राहावं या ठिकाणी मंडळाचे उपाध्यक्ष आहेत त्यांचा विचार या ठिकाणी बघूया साहेब तुमचं काय म्हणणं आहे नमस्कार आताच अविनाश माने यांनी सांगितलं की आम्हाला सर्वप्रथम मी मला सांगायला अभिमान वाटतो की आज 50 वर्षाचा ढगारा जो आहे आणि उभा केलेला आहे तो आमच्या हातात येऊन आम्ही तो पुढे न्यावा अशी त्यांनी आम्हाला जी आमच्यावर जबाबदारी टाकते ती आमच्या आम्हाला पेलवता यावी त्याकरता आम्हाला त्यांचं सहकार्य चांगल्या प्रकारे मिळत आहे आणि आज तुम्ही माहिती सांगितलं की आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा 50 वर्षाचा जो गणपती आहे तो आमच्या माझ्या अजून अंगावर शहर येतात की ह्या लोकांनी अजून त्याच्यामध्ये जपून वारसा जपून ठेवला आहे आणि तो आम्ही पुढे न्यायचा प्रयत्न करतोय देव गणपती बाप्पाला मी अशी विनंती करतो की आम्हाला त्यांनी बळ द्यावं की हे अजून पुढे नेऊन आमच्या नंतरची पिढी येतील त्यांनी 100वा वर्ष साजरा करावा अशी आमची इच्छा आहे. असे आता आम्ही कार्यकर्णीवर आलो तर आमचे असे बरेचसे इच्छा आहे की त्याच्यामध्ये आम्हाला आणखी नवीन नवीन वेगवेगळ्या जे सामाजिक कार्य आहे किंवा अजून काही आमच्या अजून घडेल तर आम्हाला खूप बरं वाटेल. त्याचप्रमाणे आम्हाला असं आहे की आमचा खंड छोटा असल्या कारणाने की आम्हाला आर्थिक याच्यामध्ये आम्हाला थोडस फाईट करावं लागतं पण त्यातून पण आम्ही प्रयत्न करू की जेणेकरून लवकर चांगल्यात चांगला आम्हाला हा गणेशोत्सव याच्यापेक्षाही चांगला उत्सव साजरा करता यावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. या ठिकाणी पहा माजी मंत्री राज्यमंत्री या ठिकाणी सचिव अहिर आलेले आहेत या गणपतीला भेट देण्यासाठी. आपण पाहतोय आपण त्यांच्याशी 2 शब्द बोलूया. बोला बोला. या ठिकाणी सचिन भाऊ अहिर आलेले आहेत आपण बघूया. साहेब आपण या ठिकाणी आधी राज्यमंत्री राहिलात आणि इथले आमदार सुद्धा राहिलात 15 वर्ष गेली आणि त्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी विभागात येत आहे. आज तुम्हाला या ठिकाणी आनंद वाटतो कारण हा माझं घर आहे. मी या भागाचा 15 वर्ष आमदार होतो. समोरच्या भागामध्ये मी आमदार होतो पण गेल्या 5 वर्षामध्ये याही भागाशी एक वेगळा नाता माझा आला आणि विशेषतः दिल्लीचाईच्या जे मतदानळ कसा असतो या बाजूची समोरची बाजू कशी असते एका माळ्यावरती 40 पोळ्या असतात 20 इकडे असतात 20 तिकडे असतात तिसऱ्या माळ्यावर काय गळती होते शौचालयाला जायला लोकांना काय वेदना होतात कशा प्रकारे तर काही काही लोक छत्री घेऊन शौचालयामध्ये जातात अशी परिस्थिती सर्वांशी अनुभव आलेला माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी घरात आपण येतो आनंद आहे त्याच आनंदाबरोबर देवीचाईचं पुनर्बांधणी लवकरात लवकर व्हावी अशी श्रीचरणी प्रार्थना करून प्रार्थना करत असताना माझे युवा नेते आदरणीय आदित्यजी
जे पुढाकार घेतलेले घर खाली करायच्या अगोदर सर्वांची एग्रीमेंट व्हायला पाहिजे आणि विशेषतः सर्व लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत मग ते कॉर्पोरेट फंड साठी असेल किंवा कशा प्रकारे पुनर्वाधी होणार आहे या सर्व गोष्टींची चर्चा जी त्यांनी केलेली आहे ती करून किमान पुढच्या वर्षी यावी आम्ही गणपतीला येऊ. तर गणपती इकडे फ्लॅट ट्रॅजिस्ट्रियामध्ये आम्ही साजरा करू. दोन चार वर्षामध्ये आम्ही आमच्या नवीन फ्लॅटमध्ये कसं येऊ अशी अपेक्षा आहे निमित्त. आपण म्हणालात की या विभागाचे आपण आमदार होता तरी पण असं वाटतंय की तुम्ही या संपूर्ण वरळी विभागाचेच आमदार आणि राज्यमंत्री असल्यामुळे तुमचा हा विभाग होता. परंतु आज असा इतिहास तुम्ही घडवलाय की राष्ट्रवादीतून तुम्ही डायरेक्ट शिवसेनेमध्ये जे गेलात ही कल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशा आहे? कल्पना नसते, काही योग असतो आणि काही राजकीय अपरी आणि राजकीय काहीतरी परिस्थिती असतात. पक्ष मायासाठी हा नेहमी आदरणीय राहिलेला आहे. ज्यावेळी एका नवीन प्रवाहामध्ये आपण ज्यावेळी जात असतो नवीन निवड आपण आपला स्वार्थ बघत असतो, आपल्या बरोबर असलेल्या लोकांचा स्वार्थ पण बघतो. मी तुमचा उल्लेख केल्याप्रमाणे पीडितांचा हा रखडणारा प्रकल्प होता. ज्यावेळी मी या भागाचे आमदार श्री शिंदेजी आम्ही सर्वांनी मिळतो लगेच आम्ही तातडीने दखल घेऊन माळाकडे जाऊन या सर्व गोष्टीची चर्चा आम्ही यासाठी केली की लोकांची भूमिका आहे. लोकांच्या भूमिकेबरोबर राहणारा हा जर तुमचा पक्ष असेल तर शिवसेना असेल आणि म्हणून मी भूमिका घेतली किंवा तळागाळ्यातला जो पक्ष त्याच्यावर राहायचं राहत असताना त्या माध्यमातून पण आपल्या समस्या कशी सोडवता येईल ते सोडवण्याची भूमिका आज आम्ही घेतो. या ठिकाणी अजिंक्य गणेश उत्सव मंडळाला मी व्यक्तिशा 50व्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये प्राधापन होतो आणि आज हे शुभेच्छा देत असताना 50 वर्ष अगोदर काय परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये देखील या सर्व लोकांनी हा सार्वजनिक उत्सव केलेला म्हणून मी यांना लाख लाख शुभेच्छा देतो. 100व्या वर्षामध्ये पण आपण असेच भेटूया आणि त्यात अजून नवीन जी नवीन तरुणपिढी असेल ते फ्लॅटमध्ये असतील ते फ्लॅटमध्ये असताना देखील आपण संस्कृती विसरणार नाही ही अपेक्षा आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत साहेबांनी. या ठिकाणी त्यांना विचारूया साहेब आपण हे जे मंडळ तुम्ही जे 50 वर्ष आज झालेले आहे ते चालवलं कशा पद्धतीने चालवलं आणि कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेतले? आमचं मंडळ हा नानापासून काही आमच्यापेक्षा मोठी मुलं होते त्यांनी आमचे अध्यक्ष काजळकर म्हणून होते त्या काजळकरांनी काश्मीर सावडेकर काश्मीर सावडेकर रामचंद्र सावडेकर आणि मेन आमचे गणपतीला सुरुवात करण्याचे म्हणजे 1969 पासून गणपतीला तरी सुरुवात त्यानंतर काही कमी होत्यानंतर आम्ही अरुण बाळू आमदार म्हणून त्यांनी आम्ही त्याला वर्गणी काढून परत आम्ही गणपतीची जी सुरुवात केली ती आजपर्यंत आम्ही टिकवलेली आणि आमचे गणपतीच नव्हे तर आमचे कला कौशल्य क्रीडा वगैरे परत शैक्षणिक बाबतीत फार मोठमोठे कार्यक्रम इथे व्हायचे माझ्या मतल्यावर आणि बिल्डिंगच्या पाठीमागे निबंध स्पर्धा वेगळ्या स्पर्धा वेगवेगळ्या स्पर्धेने आम्ही केलेले त्यानंतर आम्ही जसे तरुण वेगवेगळे त्यातून आम्ही अजून टिकलेले आहेत आम्ही जरी वयाने वयस्क झाले तरी आम्ही श्रद्धांनी आणि आमच्या कार्याने आमच्या आम्ही येऊ शकते आमच्या आता सध्याचे हे आम्ही आम्हाला वाटतं आम्ही तिसरी का चौथी पिढी असेल आम्ही हे कार्यबंध चालू केलं आणि आता आमचे बहुतेक जवळजवळ 10 ते 15 वर्ष माझ्या सुनील सावडेकर हे आमचे अध्यक्ष आहेत मंडळाचे उपाध्यक्ष सावडेकर प्रकाश हांडपूरकर हे तर आमचे सरचिटणीस होते म्हणजे फार माझा कौशल्याने आपले कार्यक्रम करायचे आणि मी ते इच्छुक तपासणी अजूनपर्यंत आहे मंडळाचा हिशोब उपस्थित पहिले पहिले व्यवस्थित करतो आणि व्यवस्थित आपला कार्यक्रम करतो आणि मंडळाचे जे मुलं आहेत आताची त्यांनी आपला कार्यक्रम संबंधित प्रयत्न केलेला आहे आणि त्या संबंधात भविष्य म्हणून आम्ही त्यांच्यामध्ये हेच वाटा करतो हे गणपतीचं गणेश आणि हा जागरूक गणपती आहे विशेष म्हणजे जाऊ गरजे काही नमस करतात पण आम्ही कोणाकडे मागणी करत नाही की काही द्यावं आम्हाला काय द्यावं काय गणपतीच्या पुढे जे काही ठेवतात ते नारळपूर आम्ही त्या संपूर्ण काहीमध्ये प्रसाद करतो आणि गणपतीचा फक्त आशीर्वाद देतो आणि कुणालाही आम्ही असं नमस करून आम्हाला कोणाला नवसाला पावतो वगैरे असा काही उपबंध करत नाही आम्ही फक्त तो जागृत एक देव आहे आणि आम्हाला जे नोकरी वगैरे लागले आहेत आम्ही या नवसाने आमच्या लागतो काही जणांना आम्ही सरकारी गव्हर्नमेंटमध्ये आणि आम्हाला त्याची प्रसिद्धी आली आहे इतकी प्रसिद्धी आली की गणपती तुम्हाला भावाने येऊन पूजन केले त्या पूजेचा आपण पॉईंट दिसून आमची मुलं मला देखील आता सांगू शकलेली आहे तुमचे शिक्षण देत आहे म्हणजे आता त्यांच्या काही मुलांनी देखील समजा कार्यकर्त्यांना आमच्या मंत्री आशीर्वाद आमचं हरकांचे व्यवस्थित झालेला व्यवस्थित
आमचं तर घर बिल्डिंग सहकार्य आम्हाला आपले आभार मानतो की आपण इथे आणि तुमच्या संपूर्ण टीमचं पुढच्या ज्या भविष्यासाठी कसा काय योजना आखल्या त्या ठिकाणी आम्ही पुढच्या योजना म्हणजे असं आहे म्हणजे आम्ही फक्त सध्या तरी आमचे गणपती साजरं सध्या तरी बंद तेव्हा आम्ही जे 12 दिवस आणि जी याच्या पुढे आमची जी पुढची म्हणजे त्याने सुद्धा आमच्या मागे उभं राहून आणि त्या आम्हाला जसं फायदा झाला त्याचा सुद्धा फायदा या ठिकाणी बघा यांनी सांगितलंय की गणपतीची सेवा या ठिकाणी करत आलो तशाच पद्धतीने पुढची पिढी सुद्धा करेल आणि जो त्यांना फायदा झालाय तशाच पद्धतीने त्यांनाही व्हावा असं या ठिकाणी इच्छा आहे आणि त्यांचं या ठिकाणी असं मनोगत आहे. मी VR News.in